हो आज काल मुंबई महापालिकेत मिंदेगड गेला होता, आज आरएसएस कार्यालयात गेला होता, म्हणजे आज सुद्धा आरएसएस कार्यालयावरती सुद्धा ते ताबा सांगायला गेले होते का हा एक त्याचं उत्तर नाही मिळालं अजून। कारण आता शेवटी काय होतं, ज्यांच्यात कर्तृत्व नसतं, स्वतः काही निर्माण करण्याची ताकद नसते, कुवत नसते, ते सरळ सरळ उघड उघड चोऱ्या करतात किंवा ताबा घेतात। तर हीच एक काय असतं की शेवटी हा मानसोपचार तज्ञांना विचारण्याचा विषय आहे की काही जणांच्या मनात एक न्यूनगंड असतो की आपण काही करू शकत नाही, काहीतरी केलं तर पाहिजे, काही करू शकत नाही, त्यांना जाणीव असते, स्वतःच्या सुमार कुवतीची एक जाणीव असते, मग ते न्यूनगंडाचा रूपांतर ते अहंगंडात करतात। पण तो कसा करतात की दुसऱ्यांचे नेते चोरायचे, दुसऱ्यांचा पक्ष चोरायचा, दुसऱ्यांचं ऑफिस भडकवायचं। आज मला आरएसएस कार्यालयात ते गेले होते, तिथून बाहेर पडले असावेत, पण आरएसएसचे म्हणजे भागवत साहेबांना पण विचारतोय की जरा कोपरे कोपरे तपासून बघा, कुठे लिंब टाचण्या त्या पडल्यात का ते पण बघून घ्या। नहीं, ऐसे मैंने कहा ना कि कल जिस तरीके से उन्होंने हमारे ऑफिस का कब्जा करने की कोशिश की, शायद आज आरएसएस की भी वही कोशिश की होगी कब्जा करने के लिए। कारण शेवटी यांची जी एक बुभुक्षित नजर आहे, ती नजर फार वाईट आहे, ज्याचा अनुभव आम्ही घेतला की जे काही चांगलं असेल ते आपण नाही करू शकत, तर ते चांगलं मिळवायचं कसं, कब्जा कसा घ्यायचा, ही त्यांची वृत्ती आहे। आणि एकूणच ही वृत्ती घातक आहे, म्हणून आरएसएसनी सुद्धा यापुढे काळजी घेण्याची गरज आहे। मी आताचं उत्तर दिलेलं आहे की स्वतःमध्ये काही करण्याची धमक नसल्याने दुसऱ्यांचं चोरायचं आणि ते आपलं म्हणून मिळवायचं, जणू काही महाराष्ट्रामध्ये टोळ्यांचं राज्य आहे, टोळीचं राज्य आले की काय, अशी एक भावना जनसामान्यांमध्ये आता व्हायला लागलेली आहे। कुठेही जायचं आणि बळकवायचा प्रयत्न करायचा। परत परत मी हे सांगतो की काल त्यांनी आमच्या मुंबई महापालिकेच्या कार्यालयाचा ताबा घेण्याचा प्रयत्न केला, आज ते आरएसएसच्या कार्यालयात गेले होते। ठीक आहे, आरएसएस मजबूत आहे म्हणून तिकडे ते ताबा घेऊ शकले नाहीत, पण यापुढे आरएसएसनी एक सावध राहण्याची गरज आहे।